अखेर जिल्हा बँकेच्या डपळापूर बाज शाखेस स्वतंत्र फील्ड ऑफिसर मिळाले विक्रम ढोणे यांच्या पाठपुराव्याला यश. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर फील्ड ऑफिसरकडे जास्तीत जास्त 5 ते 6 सोसायटीचा कारभार असताना डपळापूर आणि बाज सोसायटीच्या फील्ड ऑफिसरकडे मात्र 11 सोसायटीचा कारभार होता. त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील डपळापूर व बाज शाखेस स्वतंत्र फील्ड ऑफिसर नेमण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार बाज शाखेस स्वतंत्र फील्ड ऑफिसर श्री वाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील डपळापूर आणि बाज शाखेअंतर्गत 11 सोसायट्या होत्या आणि 11 सोसायटीसाठी एकच फील्ड ऑफिसर होते. त्यामुळे या 11 सोसायटीतील सभासदांना कर्जासाठी वाट पाहावी लागायची आणि त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. म्हणून आम्ही जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडे गेल्या आठवड्यामध्ये डपळापूर शाखेसाठी आणि बाज शाखेसाठी स्वतंत्र ऑफिसर नेमावी अशी मागणी केली होती. प्रशासनाने जिल्हा बँकेच्या प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन बाज शाखेसाठी स्वतंत्र MB वाली साहेब यांची फील्ड ऑफिसर म्हणून नेमणूक केली आणि पूर्वीचे डपळापूर शाखेचे RM कोळी सर डपळापूर शाखेसाठी गेले. यामुळं डपळापूर अंतर्गत डपळापूर असेल, शिंगणापूर असेल, जिरगाळ असेल या सोसायटींसाठी स्वतंत्र फील्ड ऑफिसर झाले. बाज अंतर्गत अंकले, डोली, बेळंकी, बाजमधील दोन अशा पद्धतीनं या केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे आणि जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांसाठी एक हिताचा निर्णय घेतलेला आहे. अशी माहिती STN मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.